नमस्कार, मी साक्षी, टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या सांगली मतदारसंघामध्ये वाद चालू असून लोकसभेसाठी इच्छुक असलेले विशालदादा पाटील हे नेमके आहेत तरी कोण, पाहूयात. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विशाल पाटील हे नातू आहेत. माजी खासदार प्रकाश बापू पाटील आणि महिला प्रदेश काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव, तर माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे लहान बंधू आहेत. विशाल पाटील यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांच्या पत्नीचं नाव पूजा असून त्यांना इहिता आणि अरिता या दोन मुली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात विशाल पाटील यांचे दादा घराणे हे एकेकाळी महत्वाचं मानलं जात होतं. मधल्या काही काळात पाटील घराणं संघर्ष करत राहिलं, तरीही माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांचा राजकीय वारसा पुढे विशाल पाटील यांनी कायम ठेवला. ते सध्या वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा बँकचे संचालक आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विशाल पाटील यांनी सर्वप्रथम 2010 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची निवडणूक लढवली. या निवडणुकीत माजी मंत्री मदन पाटील यांच्या गटाचे प्राध्यापक सिकंदर जामदार यांनी विशाल यांच्या अवघ्या 2 मतांनी पराभव केला. विशाल यांच्या विरोधात चुलत भाऊ माजी मंत्री मदन पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पहिल्याच निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांनी न खचता राजकीय आणि सामाजिक कार्य सुरू ठेवलं. जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील काँग्रेस नेत्यांना पुन्हा एकत्र करून स्वतःचा गट वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर 2015 पुन्हा जिल्हा बँकची निवडणूक लढवत माजी मंत्री मदन पाटील यांचा पराभव केला. 2010 पराभवाचे त्यांनी उट्टे काढले. त्यानंतर जिल्हा बँकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. पुढे झालेली 2021 जिल्हा बँकची निवडणूक त्यांनी एकतर्फी जिंकली. विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत, मात्र 2019 लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. काँग्रेसच्या हक्काची जागा गेल्यामुळे विशाल पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत औपचारिक प्रवेश करून निवडणूक लढवली. भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी ही निवडणूक लढवली होती. विशाल पाटील यांनी 3,40,871 मतं मिळाली, मात्र त्यांना 1,60,000 मतांनी पराभव हा स्वीकारावा लागला. अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करत नाही, काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. आमच्या अवतीच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, हिरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. असं पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन.